नमस्कार शिक्षक मित्रांनो राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या साप्ताहिक ऑनलाईन व ऑफलाईन अध्ययन अध्यापन अहवाल संकलन करण्याबाबतचा दिनांक चोवीस नऊ दोन हजार वीस रोजी जी आर काढलेला आहे या जी आर अंतर्गत शासनाने एक पोर्टल उपलब्ध करून दिलेलं आहे याच पोर्टलवर अल ऑनलाईन अध्ययन अध्यापन अहवाल कसा भरायचा याबाबत अधिक जाणून घेऊया या व्हिडिओमधून शैक्षणिक घडामोडी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या सखोल विश्लेषणासाठी स्कूल कंपेनियन या चॅनलला सबस्क्राईब करा प्रथम आपल्याला जायचं आहे आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवरती क्रोम ब्राऊझरवरती क्लिक करूया या ठिकाणी गुगल या होम पेजवरती आल्यानंतर शासनाने अध्यापन अहवाल लिहिण्यासाठी आपल्याला जी साईट पुरवली आहे ती टाईप करूया ती साईट कोविड नाईन्टीन डॉट ए सी आर टी महाराष्ट्रा महा शॉर्टमध्ये लिहिलं आहे डॉट ए सी डॉट इन अशा प्रकारचे आहे या साईटवर क्लिक करूया यानंतर बघू शकता की जी साईट ओपन झालेली आहे तिचं जे होम पेज आहे ते अशा प्रकारे आहे आपण बघू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन त्यानंतर सुरुवातीलाच होम लॉग इन आणि रजिस्टर तीन ऑप्शन दिलेले आहेत उजव्या बाजूलासुद्धा लॉग इनचा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे पण त्या ठिकाणी आपल्याला आत्ता लगेच लॉग इन करता येणार नाही कारण सर्वात अगोदर आपल्याला रजिस्टर करणं आवश्यक आहे तेव्हा रजिस्टरवर क्लिक करूया रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे पेज आहे ते आपल्यापुढे ओपन होतं आता हे भरल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे चला तर मग ही माहिती भरायला घेऊया स्कूल कोड आपला जो स्कूल कोड आहे तो लिहूया त्यानंतर लास्ट नेम ओके सर्व माहिती कॅपिटलमध्ये भरायची आहे त्यानंतर फर्स्ट नेम त्यानंतर मिडल नेम ओके त्यानंतर जेंडर त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर आपला जो व्हॉट्सॲप नंबर आहे तो टाईप करायचा आहे त्यानंतर आपला ईमेल आय डी टाईप करूया त्यानंतर टीचर टाईप या ठिकाणी टीचर ग्रॅज्युएट टीचर व्हाईस प्रिन्सिपल प्रिन्सिपल सेकंडरी टीचर अशा प्रकार हायर सेकंडरी टीचर आणि हेडमास्टर अशा प्रकारचे ऑप्शन्स आहेत आपण योग्य तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे ओके त्यानंतर कॅपचा आहे आय एम नॉट रोबोट या टाईपचा त्यावर क्लिक करायचं आहे चौकटीवर ओके यानंतर अशा प्रकारे ही माहिती आपण भरली आहे आणि ही माहिती भरल्यानंतर आपण नेक्स्टवर क्लिक करूया आता आपल्या मोबाईलवरती ओ टी पी येणार आहे आणि मित्रांनो प्रकारे ओ टी पी या ठिकाणी आलेला सुद्धा आहे ओके तर हा ओ टी पी आहे तो आपण इथे टाईप करूया आणि व्हेरीफायवर क्लिक करूया ओके okay, या ठिकाणी अशा प्रकारे व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला न्यू पासवर्ड आणि कम्फर्म पासवर्ड अशा प्रकारच्या दोन चौकटी दिसत आहेत म्हणजे आपल्याला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे आणि तो आपण टाईप केल्यानंतर कम्फर्म करण्यासाठी पुन्हा एकदा टाईप करायचा आहे वरती आपल्या शाळेबद्दलची आपल्याबद्दलची माहिती दिसत आहे ओके तर आता न्यू पासवर्ड आपण सिलेक्ट करूया तर सेव या बटनावर क्लिक करूया पासवर्ड सहा सेविंग गुगल अकाउंट सेव्ह करा किंवा नेवर करा तुम्ही तुमच्या मनावर आहे आणि मित्रांनो या प्रकारे बघा पुढची जी टॅब आहे ती आपल्यासमोर दिसत आहे अध्ययन अध्यापन अहवाल यामध्ये आपल्यासमोर दोन वीक दिसत आहेत सेव्हन सप्टेंबर ट्वेंटी टू ट्वेल्व सप्टेंबर ट्वेंटी त्यानंतर फोर्टीन सप्टेंबर ट्वेंटी टू नाईन्टीन सप्टेंबर ट्वेंटी ओके म्हणजे दोन आठवड्यांचं जे शेड्यूल आहे ते या ठिकाणी दिसत आहे पुढे व्ह्यू म्हणून ऑप्शन्स आहेत दोन्ही पुढे दोन्ही आठवड्यासमोर आणि त्याच्यापुढे ॲड न्यू क्लास ॲड न्यू क्लास अशा प्रकारचा ऑप्शन आहे आता यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला हा जो पहिला आठवडा आहे सेव्हन सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी टू ट्वेल्थ सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी यामधली जी माहिती आहे ती भरायची आहे त्यासाठी त्या आपल्याला व्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे ओके आता पहिल्या आठवड्याची माहिती आपण लिहायला घेतली आहे त्या बरोबर त्यानंतर आता आपल्याला आपला क्लास निवडायचा आहे बघा पहिली ते चौथी बऱ्याच शाळा आहेत त्यामध्ये प्रत्येकाकडे दोन दोन वर्ग असतात किंवा एक ते सातचे एक ते आठचे वर्ग असले तरीसुद्धा दोन किंवा तीन वर्ग प्रत्येकाकडे असतात तर या ठिकाणी आपण आपला जो पहिला क्लास असेल माझ्याकडे दुसरी आणि सॉरी माझ्याकडे तिसरी आणि चौथी आहे तर मी तिसरीचं अगोदर भरणार आहे ओके तर सिलेक्ट क्लास थर्ड त्यानंतर डिव्हिजन डिव्हिजन आपण काहीच नसतं आपल्याकडे ओके डिव्हिजन नसते तुकडी नसते तेव्हा पुढे जाऊया शिक्षकाच्या वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या थर्ड स्टँडर्डमध्ये माझ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे सेवन ओके त्यानंतर पुढे जाऊया पुढचा जो प्रश्न आहे तो वाचूया आपण आपण मागील संपूर्ण आठवड्यात नियमितपणे आपल्या वर्गातील किती विद्यार्थ्यांसमोर फोन व्हॅटसॲप झूम मीट याद्वारे संवाद साधला आहे विद्यार्थ्यांची आठवड्याची सरासरी उपस्थिती नमूद करा तर शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपण जे व्हॉट्सअपवर विद्यार्थ्यांचं अध्यापन करतो किंवा फोन लावतो विद्यार्थ्यांना किंवा काहीजण गुगल मीटवरतीसुद्धा विद्यार्थ्यांना ऑनलाईन लर्निंग करत असतील किंवा झूम मिटिंगसुद्धा आयोजित करत असतील आता एक लक्षात घ्या की ही जी माहिती भरत आहोत आपण ती सात तारखेपासून बारा तारखेपर्यंत भरत आहोत म्हणजे हा एक आठवडा आहे आठवड्यामध्ये सहा दिवस त्यामध्ये आहे सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा ओके okay? सातव्या दिवशी आपल्याला रविवारी सुट्टी असते आता सहा दिवशी हा आपल्याला हिशोब करायचा आहे की सात तारखेला किती उपस्थित होते आठ तारखेला किती उद विद्यार्थी उपस्थित होते त्या मीटिंगमध्ये किंवा व्हॉट्सॲपवरती किंवा फोनवरती आपण ज्यांना ज्यांना केले किती जणांना आपण फोन केले असं प्रत्येक डे वाईज आपल्याला वयवर्ती आपल्या पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ सात तारखेला माझे सहा विद्यार्थ्यांना मी व्हॉट्सॲपवरती ऑनलाईन अध्यापन करू शकलो किंवा फोन करू शकलो त्यानंतर आठ तारखेला फक्त पाच विद्यार्थ्यांशी माझा संपर्क होऊ शकला किंवा ते पाचच उपस्थित होते दोन जणं त्या ठिकाणी सुद्धा मला दिसले नाहीत त्यांनी अभ्यास पण केलेला नाही आहे किंवा झूम सुमध्ये सुद्धा जर एखादी समजा झूम मिटिंग आयोजित केलं असेल एकूण सात विद्यार्थी असतील तर दोन विद्यार्थी त्या दिवशी नसतील ओके म्हणजेच आठ तारखेला किती विद्यार्थी उपस्थित होते पाच अशाच प्रकारे नऊ तारखेला त्यानंतर दहा तारखेला त्यानंतर अकरा आणि बारा आता ह्या सर्व उपस्थित दिवसांची बेरीज करूया माझ्याकडे सात तारखेला सहा होते आठ तारखेला पाच होते नऊ तारखेला पाच त्यानंतर दहाला सहा त्यानंतर सहा त्यानंतर सहा ओके तर एकूण झाले चौतीस विद्यार्थी आणि आता सरासरी कशी काढणार तर चौतीस भागिले सहा म्हणजेच पाच पॉईंट सहा आले आणि म्हणजेच एकूण सरासरी उपस्थिती माझी जी आहे ती आली सहा ओके अशा प्रकारे आपण सरासरी विद्यार्थ्यांच्या आठवड्याची जी सरासरी उपस्थिती आहे ती काढू शकतो त्यानंतर मागील संपूर्ण आठवड्यात आपण किती विद्यार्थ्यांसमोर संवाद संपर्क साधला आहे विद्यार्थ्यांची संख्या तर हा प्रश्न लिहिण्यापूर्वी आपण हे लक्षात घेण्यापूर् घ्यायला पाहिजे की पुढचा जो प्रश्न आहे तो बघा आपल्याला मागील संपूर्ण आठवड्यात किती विद्यार्थ्यांसोबत अजिबात संवाद संपर्क साधता आला नाही आता या ठिकाणी माझा एक विद्यार्थी आहे ज्याच्याशी मी गेल्या आठवड्यात एकदाही संपर्क साधू शकलो नाही म्हणून हा जो आत्ताचा प्रश्न आहे मागील संपूर्ण आठवड्यात किती विद्यार्थ्यांसमोर संपर्क साधला तर या ठिकाणी सात येणार नाही कारण की एक असा विद्यार्थी की त्याचा मी त्याच्याशी मी आठवड्याभरात संपर्क साधू शकलो नाही म्हणून या ठिकाणी किती विद्यार्थी येतील सात मागील आठवड्यात संपर्क साधलेले विद्यार्थी किती आहेत सॉरी किती येतील सहा ओके मागील संपूर्ण आठवड्यात सहा विद्यार्थ्यांशी आपण संपर्क साधू शकलो कारण की एक विद्यार्थी असा आहे की त्याच्याशी अजिबात संपर्क साधू शकलो नाही ओके okay. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण मागील संपूर्ण आठवड्यामध्ये दैनिक सरासरी किती तास ऑनलाईन अथवा ऑफलाईन अध्ययन अध्यापनाचे काम केले आहे तर शिक्षक मित्रांनो जूनमध्ये शासनाने ज्या काही मर्यादा आखून दिल्या होत्या जो काही एक जी आर काढला होता त्यानुसार बालवडीला अर्धा तास एक पहिली ते आठवीला दीड तास आणि नववी ते बारावीला जास्तीत जास्त तीन तास अशा प्रकारेच अध्यापन केलं जावं ऑनलाईन अशा प्रकारच्या काही मर्यादा शासनाने आखून दिलेल्या आहेत त्याचा जर विचार केला असता आपण एक ते आठवीमध्ये जर मोडत असू तर आपल्याला दीड तासापेक्षा जास्त एका दिवसाला अध्यापन ऑनलाईन करता येणं ना। शक्य नाही आणि ते कराय क करायला नाही पाहिजे कारण त्यामुळे विद्यार्थ्यांना स्क्रीन टाय स्क्रीन टायमिंग वाढतो आणि अनेक तक्रारी उद्भवल्या जाऊ शकतात या हिशोबाने जर आपण प्रत्येक दिवशी या ठिकाणी जर हिशोब केला तर सहा दिवसामध्ये जर एक तास अध्यापन केलं तिसरीच्या वर्गाला आणि मी एकच तास अध्यापन करतो प्रत्येक दिवशी ऑनलाईन तर ते झाले सहा तास आणि ऑफलाईन अध्यापन जे असतं एक दिवस शाळेत जाण्याचं आपण काही ठिकाणी नियोजन केलेलं असतं ते जर मी तीन तास पकडले तर अशा प्रकारे नऊ तास माझं एकूण अध्यापन या वर्गाला एकूण आठवड्यात होतं आणि म्हणून सरासरी दीड तास किंवा दीड तास अशा प्रकारचं जे अध्यापन आहे ते या ठिकाणी होतं आणि म्हणून या ठिकाणी वन पॉईंट फाय असं आपण लिहिणार होतो परंतु ते शक्य नाही म्हणून आपण दोन तास अशा प्रकारे लिहूया दीड तासाचं आपण सरासरी काढून दोन तास असं केलेलं आहे त्यानंतर याकरिता आपण उपयोगात आणलेली पद्धत कोणती तर याकरता उपयोगीत आणलेली पद्धत कोणती तर कशा प्रकारे आपण हे अध्यापन केलं तर व्हॉट्सअप मेसेज केलेले आहेत त्यानंतर फोन कॉल केलेले आहेत आणि यूट्यूब चॅनलसुद्धा आपण वापरलेला आहे व्हिडिओ देण्यासाठी ओके त्यानंतर पुढचा प्रश्न संपर्क साधन नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असणारे प्रयत्न नमूद करा आपण गृहभेटी आयोजित केलेल्या आहेत ओके किंवा प्रत्यक्ष भेट जर तुम्ही दिलेल्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही या ठिकाणी नमूद करू शकता ओके okay? त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नियमित मूल्यमापनासाठी कोणती पद्धत वापरता ऑनलाईन चाचणी व्हॉट्सॲपच्या चा माध्यमातून ऑनलाईन सेशन दरम्यान प्रश्नोत्तराच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने गृहभेटीदरम्यान छापील चाचणीद्वारे स्वाध्यायी पुस्तिकेद्वारे तर यापैकी तुम्ही एक निवडू एक किंवा जास्त जे काही तुम्ही वापरत असाल त्याप्रमाणे निवडू शकता या ठिकाणी मी व्हॉट्सॲपच्या समूहाच्या माध्यमातून मूल्यमापन करतो त्यानंतर ऑनलाईन चाचणीसुद्धा मी मूल्यमापनासाठी वापर करतो आणि ऑफलाईन सुद्धा वापरतो ओके तर अशा प्रकारे ही माहिती आपण भरलेली आहे आणि यानंतर ही माहिती भरल्यानंतर कितवीची माहिती भरली आपण इयत्ता तिसरीची आणि कोणत्या आठवड्याची सात सप्टेंबर ते बारा सप्टेंबरची या आठवड्याची तिसरीची माहिती भरून झाली आहे आणि ती आपण आता सेव्ह करूया ओके त्यानंतर या प्रकारे क्लास थर्ड स्टुडंट काउट सेवेन आणि व्ह्यूमध्ये जर बघितलं तर ही भरलेली जी माहिती आहे आपण ती आपल्याला पुन्हा दिसणार आहे आता मला माझ्या दुसऱ्या वर्गाची माहिती भरायची आहे म्हणजे चौथीच्या वर्गाची माहिती भरायची आहे त्यासाठी काय करायचं तर उजव्या बाजूला तुम्हाला ॲड न्यू आणि डॅशबोर्ड अशा प्रकारचे दोन ऑप्शन दिसत आहेत वर बाजूला तर ॲड न्यूवरती आपण क्लिक करूया ओके तर या ठिकाणी आता पुन्हा हे बघा वीक तोच ठेवलेला आहे त्यांनी सात सप्टेंबर दोन हजार वीस ते बारा सप्टेंबर दोन हजार वीस या ठिकाणी क्लास फोर्थ निवडायचा ओके आणि त्यानंतर डिव्हिजन आणि त्यानंतर शिक्षकाच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या तर शिक्षक मित्रांनो अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण तिसरीची माहिती भरली त्याचप्रमाणे चौथीची सुद्धा माहिती आपल्याला भरायची आहे आणि ती माहिती पुन्हा सेव्ह करायची आहे अशा प्रकारे दोन्ही वर्गाची माहिती भरल्यानंतर सात सप्टेंबर ते बारा सप्टेंबर या आठवड्याची जी अध्यापन अहवाल आहे तो माझ्या बाबतीत पूर्ण झालेला असेल आणि हे दोन्ही भरल्यानंतर आपण या ठिकाणी ही संपूर्ण माहिती भरलेली असेल ओके आणि त्यानंतर या ठिकाणाहून या साईटवरून आपल्याला लॉगआउट व्हायचं आहे आणि पुन्हा पुढच्या आठवड्यात जो दुसरा आठवडा असेल ती माहिती भरण्यासाठी पुन्हा त्या आठवड्यावरती क्लिक करून पुन्हा तिसरीची आणि चौथीची माहिती भरायची आहे